डॅडी तिला ओरडायचे, डॅडी तिला मारायचे, डॅडी तिच्यावरती हातही उगारायचे. एवढं सगळं होऊनसुद्धा ज्या वेळेला वर्षातनं एकदा वटपौर्णिमेची पूजा येते त्यावेळेला मात्र माझी आई 2 दिवस आधी वडाच्या पूजेसाठी लागणारं साहित्य गोळा करण्यामध्ये गुंग असायची. मग त्या पूजेसाठी लागणारे सगळी जी फळं आहेत ती पूजेला ठेवल्यानंतर माझ्या मुलाला खायला मिळणार ह्याचा तिला आनंद असायचा. वाण दिल्यानंतर, नवऱ्याला पाया पडल्यानंतर मगच माझं व्रत पूर्ण होऊन सातोजन्मी हाच नवरा मिळावा हे ती नित्यनियमाने करायची. अनेक वेळेला मी तिला असा प्रश्न पण विचारला, आई एवढं सगळं सहन करून तू वटपौर्णिमेची पूजा का करतेस? डॅडीच तुला तुझ्या आयुष्यात 7 जन्म का हवेत? माझी आई मला छान उत्तर द्यायची, बाळा प्रत्येक जन्म हा आपल्याला आपल्या व्यक्तीबरोबर घालवण्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी लागते. माझा नवरा, माझा मुलगा मलाच पाहिजे आणि खरोखर तुम्ही दोघं माझ्या आयुष्यात असल्यामुळे मला प्रत्येक संकटांना सामोरं जाण्यासाठी एक ताकद येते. बहुधा मागच्या जन्मी मी वडिलांना काही त्रास दिला असेल म्हणून ह्या जन्मी मला देव वडिलांच्या निमित्ताने त्रास देतोय असं मला आई सांगायची आणि माझी समजूत काढायची. त्यावेळेला खूप लहान होतो, 11-12 वर्षाचा असताना हे सगळं कळत नव्हतं. हळूहळू मोठा झाल्यानंतर, आई गेल्यानंतर आईनी वडिलांवरती केलेलं प्रेम, एका बायकोचं नवऱ्यावरती असलेलं प्रेम, एका बायकोचं आपल्या कुटुंबावरती असलेलं प्रेम, वटपौर्णिमेच्या पूजेचं खरं सार हे मला आत्ता कळायला लागलं. आणि ज्या वेळेला ते कळलं त्यावेळेला माझ्या आईने केलेलं बलिदान, माझ्या आईचं माझ्या वडिलांवरती असलेलं प्रेम हे सगळं जेव्हा मी लक्षात ठेवलं त्यावेळेला एकच वाटलं की हेच आहे नवरा बायकोचं नातं जे वटपौर्णिमेच्या पूजेला खरोखर न्याय देतं. आजच्या काळामध्ये वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी आपल्याला वेळ नसतो, पण नाती टिकवायला तर वेळ असतो की नाही? नाती जरूर टिकवा, नाती टिकवण्यामध्येच खरा आनंद आहे आणि खरी पूजा ही नाती टिकवल्यावरतीच तुम्हाला मिळू शकतो. कुरबुडी काय हो आयुष्यामध्ये होतातच, पण आत्ताच्या काळामध्ये जरा काय झालं की घटस्फोट, जरा काय झालं की आरडाओरड, जरा काय झालं की तुझी आई माझे वडील तुझे वडील आणि ह्यामधनं होणारा वाद, तू काय केलंस मी काय केलंस ह्यामधला होणारा कलंक, ह्या सगळ्यावरती मी तुम्हाला सर्वांना एकच सांगेन, कृपया करून ह्या सगळ्या कुरबुडींना थोडंसं बाजूला ठेवा, नाती जपण्याचा प्रयत्न करा. माझ्या आईने जे जे सहन केलं ते प्रत्येक महिला सहन करतेच, फक्त तिला तिच्या कुटुंबाचा विचार करायला लागतो, तिच्यावरती असलेलं तिचं कुटुंब हे तिला लक्षात ठेवावं लागतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, प्रेम, प्रेमाच्या नाती होती आणि ह्या सगळ्या जर आपण ध्यानात ठेवल्या तर सगळं सोपं असतं. आणि म्हणूनच वटपौर्णिमेची माझ्या आईची असलेल्या माझ्या अनेक आठवणी ह्या मी नेहमीच तुमच्याबरोबर शेअर करीन, पण ह्या सत्रामध्ये अनेक दिवस मी तुमच्याशी गप्पा मारल्या नव्हत्या, पण आज मला असं वाटतं की हा योग्य विषय आहे, कारण वटपौर्णिमा लवकरच येते, त्यामुळे वटपौर्णिमेची पूजा जरूर करा. त्याच्यात तुम्ही काय आनंद पाहताय हा तुम्ही जाणून घ्या, पण नाती होती जपण्याचा नक्कीच प्रयत्न करा. आणि नाती जपताना एक विचार करा की आपलं कुटुंब कसं एकत्र राहील आणि तोच खरा आपल्याला आपला आशीर्वाद असेल. धन्यवाद.